साबणाचे फुगे गोल का असतात? लेखन सुकन्या सिन्हा, चित्रांकन स्वप्नील कपूर, मराठी अनुवाद जुई कुलकर्णी। मनू आणि माया हे जुळे बहीण भाऊ। एके दिवशी ही भावंड शाळेतून घरी येत होती। वाटेत ट्रॅफिक सिग्नलला त्यांना एक माणूस दिसला। तो माणूस साबणाचे फुगे तयार करण्याचं साहित्य विकत होता। त्यानं प्लॅस्टिकची नळी एका बाटलीत बुडवली आणि बाहेर काढून हुंकर मारली। तर काय, फुग्यांची एक लांब लचक माळच त्यातून बाहेर पडली। काही फुग्यांवर तर इंद्रधनुष्यासारखे रंग चमकत होते। तो माणूस ओरडत होता, 10 रुपये 10 रुपये। तेवढ्यात सिग्नलचा दिवा हिरवा झाला। मनू आणि मायाची बस पुढे निघाली। मनूनं रात्री जेवताना आईला विचारलं, आई आपण साबणाचे फुगे तयार करायचं साहित्य विकत आणूया का? आई म्हणाली, ते सगळं तर तुम्ही घरी पण तयार करू शकता, तुम्ही दोघं उद्या प्रयत्न करून का पाहत नाही? त्या रात्री मनू आणि माया फुग्यांची स्वप्न बघत झोपले। दुसऱ्या दिवशी सकाळी मायानं एका छोट्या लाल बादलीत शॅम्पू आणि पाणी मिसळून ठेवलं। ती बादली तिनं बागेत नेऊन ठेवली। मनूला बाबांच्या टूलबॉक्स मध्ये काही तारांचे तुकडे सापडले। त्यानं त्यातली एक तार वळवून तारेच्या टोकाला एक कड तयार केलं। मनून ती तार साबणानं भरलेल्या बादलीत बुडवली आणि तारेच्या टोकाला तयार केलेल्या कड्यात त्याने एक जोरदार फुंकर मारली। पण अरे रे रे रे, एकही फुगा बाहेर पडला नाही। अरे अशी हळूच फुंकर मार ना, असं म्हणत मायाने हळुवार फुंकर मारली। तरीही फुगा काही केला तयार होईना। मनून आणखी एकदा प्रयत्न केला। आता सावण फुग्यांची माळच बाहेर पडली। तसे ते दोघं मोठ्यानं ओरडले, ओ हो आ हा। कुल्फी कुत्रा सुद्धा ती फुग्यांची माळ बघून त्यामागे धावू लागला आणि भुंकत सुटला। माया म्हणाली, मी आता वेगळ्या प्रकाराने तार वळवणार आहे। तिनं दुसऱ्या एका तारेचा तुकडा घेऊन तो वळवून तारेच्या टोकाला एक चौकोनी आकार तयार केला। माया म्हणाली, माझे साबण फुगे आता नक्कीच छोट्या छोट्या चौकोनी बॉक्स सारखे दिसतील। मनू म्हणाला, आपण इतर वेगवेगळे आकारही तयार करूया। मनून मग तारेच्या टोकाला वळवून तिच्या शेवटी त्रिकोणी आणि ताऱ्यासारखे आकार तयार केले। ती दोन्ही जुळी भावंड कुल्फी कुत्र्याला साबणाच्या फुग्यांच्या मागे धावताना पाहत होती। आणि सगळे फुगे गोल आकाराचेच होते, किती अजब ना। माया तक्रारीच्या सुरात आईला म्हणाली, आई आम्ही वेगवेगळ्या आकाराचे साबणाचे फुगे तयार करायचा प्रयत्न केला, पण सगळे फुगे गोलच होत आहेत। आईशी गप्पा मारायला आलेल्या शेजारच्या सुखविंदर काकू म्हणाल्या, अगं गोल हा एक विशिष्ट आकार असतो। सुखविंदर काकू शहरातील विज्ञान संग्रहालयामध्ये काम करतात। सुखविंदर काकू म्हणाल्या, जेव्हा आपण साबणाचे फुगे बनवतो ना, तेव्हा आपण फुग्यात हवा फुंकतो। जर फुगा गोल आकाराचा असेल तर फुग्याचं आवरण सगळ्यात कमी ताणलं जातं। त्याचा दुसरा कुठला आकार असेल तर त्या आवरणाला एवढी सारी हवा आत घेण्यासाठी जास्त ताण येतो, फुग्यांना ते आवडत नाही। हे ऐकून मनू ओरडला, म्हणजे फुगे आळशी असतात, त्यांना ताणलं जाणं आवडत नाही। तो आणखी साबणाचे फुगे उडवायला माया सोबत पळाला। वर्गामध्ये करायची कृती, साबणाचे फुगे कसे तयार कराल? थोडा पातळ साबण किंवा शॅम्पू एका कपात घ्या, त्यात थोडस पाणी घालून मिश्रण तयार करा। पाणी जास्त होऊ नये यासाठी एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करा। एखाद्या तारेचे लांब तुकडे घ्या, प्रत्येक तुकड्याची एक बाजू वळवून वेगवेगळे पोकळ आकार तयार करा। हे पोकळ आकार साबणाच्या पाण्यात बुडवून साबणाच्या वेगवेगळ्या आकाराच्या चौकोनी, गोल किंवा त्रिकोणी पातळ आकृत्या कशा तयार होतात ते बघा। या साबणाच्या आकृतीमध्ये हळूच फुंकर मारून बघा, साबणाच्या फुग्यांच्या लांबलचक ओळी बाहेर येतील। कदाचित सुरुवातीला वेगळा आकार दिसेलही, पण हे फुगे नेहमी नंतर गोल आकाराचेच होतील। तुमच्या रंगपेटीतला थोडा रंग साबणाच्या पाण्यात घाला, तो नीट मिसळून घ्या।
आता साबणाचे फुगे करा. ते कोणत्या रंगाचे असतील? तुम्ही पृथ्वीवर असल्याने तुमचे साबणाचे फुगे रंगीत नसतील, कारण रंग पाण्याहून जड आहे, त्यामुळे गुरुत्वाकर्षणाने तो फुग्याच्या तळाशीच साठून राहतो. बीटाच्या रसासारखे नैसर्गिक रंग साबणाच्या पाण्यात घातल्यावर साबणाचे फुगे रंगीत होतील असं तुम्हाला वाटतं का? करून बघा बरं. एका जपानी स्त्री अंतराळवीराच्या 7 वर्षांच्या मुलीनं अंतराळात साबणाचे रंगीत फुगे तयार होऊ शकतील का हे तिच्या आईला बघायला सांगितलं. त्या अंतराळवीर आईने लाल रंगांचा फळांचा रस साबणाच्या पाण्यात मिसळून अंतराळात साबणाचे फुगे तयार केले. तर खरंच लाल रंगाचे फुगे तयार झाले की हे असं का? याचं कारण म्हणजे अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे रंग फुग्यांच्या खालच्या भागात साठून राहत नाही. साबणाचे फुगे का फुटतात? साबणाचा फुगा म्हणजे एक प्रकारे पातळ आवरणात गुंडाळलेली हवा आहे. या फुग्यांचं आवरण 3 पापुद्र्यांनी बनलेलं असतं. बाहेरच्या पापुद्र्यात साबण, आतमध्ये पाणी आणि परत आतल्या पापुद्र्यात साबण. अशा प्रकारे हे 3 पापुद्रे असतात. फुगा हवेच्या संपर्कात आला की पाणी लगेच उडून जातं आणि फुगा फुटतो.